नमस्कार, मी आराधना तुंगारे। मी मराठीच्या सुपरफास्ट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया काही बातम्या सुपरफास्ट। राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यातल्या कामगारांसाठी पाचवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही घोषणा केली आहे। कुठल्याही कामगाराला कामावरून काढलं जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। सहकारी साखर कारखान्यातल्या कामगारांचे पगार आता थेट बँक खात्यात जमा होणार आहेत। येत्या 1 जानेवारी पासून याची अंमलबजावणी होणार आहे। कोल्हापुरात मंगळवारपासून टोलविरोधी आंदोलनाला सुरुवात झाली आहे। टोलविरोधी कृती समितीनं महापालिकेसमोर निदर्शनं केली। शेकापचे ज्येष्ठ नेते एनडी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। टोल विरोधी कृती समितीतर्फे बुधवारी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार आहे, तर गुरुवारी टोल विरोधात कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। पाकिस्तानी गायक अदनान सामीला 7 दिवसात देश सोडून जाण्याची नोटीस मुंबई पोलिसांनी दिली आहे। अदनानचा व्हिसा संपलाय, त्यामुळे लवकरात लवकर भारत सोडून द्यावा असं मुंबई पोलिसांनी नोटीशीत म्हटलंय। व्हिसा नूतनीकरणाचं काम सुरू असून भारत सोडायची वेळ येणार नाही असा विश्वास अदनान सामीनं व्यक्त केलाय। बायको सभाबरोबरच्या वादातून अदनानचा व्हिसा संपल्याचं प्रकरण उघडकीला आलं होतं। भारतातल्या कायद्याचं पालन करणार असल्याचं अदनाननं म्हटलंय। महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेनं मुंबई पोलिसांनी अदनानला दिलेल्या नोटीशीचं स्वागत केलंय। व्हिसा संपलेल्या अदनाननं देश सोडून जावं या मागणीसाठी मनसेनं नुकतंच आंदोलन केलं होतं। सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या चितळे समितीने अखेर भारतीय जनता पक्षाकडून पुरावे मागवलेत। या घोटाळ्याचे पुरावे असल्याचा दावा वर्षभरापासून भाजपकडून करण्यात येत होता। चितळे कमिटीला चौकशीचे अधिकार देण्याची मागणीही भाजपनं केली आहे। गेल्या काही महिन्यात महागाईचा भडका उडालाय। रोजच्या वापरातल्या जवळपास सर्वच भाज्या 50 ते 70 रुपयाच्या घरात गेल्यात, त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट बिघडलंय। कांदा पुन्हा एकदा सर्वसामान्यांना रडवणार आहे। गेल्या काही दिवसांपासून कमी झालेल्या कांद्याची किंमत आता वाढते। मुंबईत कांद्याचा भाव 70 ते 80 रुपये प्रति किलो झालाय। शिवसेनेच्या दसरा रॅलीत आवाजाची मर्यादा न पाळल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी शिवसेनेला नोटीस पाठवली आहे। यासंदर्भात 24 तासात उत्तर देण्याचे आदेश पोलिसांनी दिलेत। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल केलाय, मात्र राणा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जामीन घेण्यास नकार दिलाय, त्यामुळे त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे। समाजसेवक अण्णा हजारे यांना पुण्यातल्या जोशी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। अण्णांचा रक्तदाब अस्थिर आहे, त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यास आणखी काही दिवस लागतील असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। कोळसा खाणवाटप गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांच्या विरोधात एफआयआर दाखल केलाय। यामध्ये बिर्ला यांच्यासह नाल्को, हिंडाल्को आणि कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव पी सी पारेख यांच्या नावाचा समावेश आहे। कोळसा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून दाखल करण्यात आलेलं हे 14वं एफआयआर आहे। कोळसा घोटाळा प्रकरणी मंगळवारी सीबीआयनं दिल्ली, कोलकाता, भुवनेश्वर आणि मुंबईत काही ठिकाणी छापे घातलेत। भाजपनं या छापासत्राचं स्वागत केलंय। आर्थिक दुर्बल घटकांसाठी सुरू केलेल्या इज्जत मासिक पास योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी रेल्वेने निकषात बदल केले आहेत। या निकषांची मंगळवारपासून अंमलबजावणी सुरू होणार आहे। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतला शेवटचा सामना मुंबईतच खेळणार आहे। बीसीसीआयच्या मुंबईत झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। सचिनला शेवटचा सामना मुंबईत खेळताना पाहण्याची त्याच्या आईची इच्छा पूर्ण होणार आहे। शिवाय ज्या मुंबईत सचिन लहानाचा मोठा झाला ते मुंबईकर या ऐतिहासिक सामन्याचे साक्षीदार असतील, त्यामुळे सचिन खुश झालाय। मुंबईतल्या गांधी रुग्णालयावर मंगळवारी राष्ट्रीय मिलमजदूर संघातर्फे मोर्चा काढण्यात आला। रुग्णालयाच्या नूतनीकरणाच्या नावाखाली ते बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कामगारांनी केलाय। सुमारे 1000 कामगार या मोर्चात सहभागी झाले होते। दसऱ्याच्या मुहूर्तावर औरंगाबादच्या साई भक्तांनी आकर्षक सुवर्ण मुकुट साई चरणी अर्पण केलाय। मधुकर देशमुख असं या साई भक्ताचं नाव आहे। 756 ग्रॅम वजनाच्या या सुवर्ण मुकुटावर अतिशय सुंदर असं नक्षीकाम करण्यात आलं असून त्यावर माणिकही लावण्यात आले आहेत। त्याची किंमत तब्बल 20,90,000 रुपये आहे।
पुण्यात 9 जणांना चिरडणाऱ्या एसटी ड्रायव्हर संतोष मानेच्या वैद्यकीय उपचाराची माहिती न्यायालयाने मागवली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या खटल्याच्या सुनावणीला पुन्हा सुरुवात झाली आहे. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 17 ऑक्टोबरला होणार आहे. शिर्डीजवळच्या कोळुपे गावात दरोडेखोरांनी 2 महिला आणि 3 पुरुषांना बेदम मारहाण केली आहे. जखमींपैकी एक गंभीर असून त्याला सरकारी रुग्णालयात आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलंय. दरोडेखोरांनी घरातला लाखोंचा ऐवज घेऊन पोबारा केला. गेल्या काही दिवसात शिर्डी आणि आसपासच्या भागात दरोड्याचं प्रमाण वाढलंय. यामुळे या भागात रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी करण्यात येते. अमरावतीतल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत करावी या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना एकरी 25,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. अतिवृष्टीमुळे इथल्या सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालंय. नागपूरच्या वसंतराव नाईक कॉलनीतून गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षांच्या उमेश गुप्तांचा मृतदेह सापडलाय. म्हाडा कॉलनीत एका गाडीत कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडलाय. पोस्टमार्टम नंतर उमेशच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल. रत्नागिरी जिल्ह्यात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या पावसानं भातशेतीचं मोठं नुकसान झालंय. सर्वाधिक फटका खेड तालुक्याला बसलाय. कापणीयोग्य भातशेती खाली पडून भिजलीय. कृषी विभागानं केलेल्या प्राथमिक पाहणीनुसार जिल्ह्यात 400 हेक्टर भातशेतीचं नुकसान झालंय. राज्यातल्या पाणथळ जागांवर बांधकाम करण्यास प्रतिबंध करणारा आदेश उच्च न्यायालयानं दिलाय. याबद्दल नगरविकास खात्याच्या सचिवांनी परिपत्रक काढून सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांना आदेश द्यावेत असं खंडपीठानं म्हटलंय. मुंबई महानगरपालिकेच्या मानद डॉक्टरांच्या मानधनात 10 पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या डॉक्टरांना आठवड्याचे 4 दिवस प्रत्येकी 4 तास पालिका रुग्णालयात सेवा द्यावी लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या मोबाईल फोन वापरण्यावर आता बंदी येणार आहे. शस्त्रक्रिया विभागात मोबाईल फोनवर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. स्थानिक संस्थाकर अर्थात एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पुणे महानगरपालिकेनं दिलाय. अनेक व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे पण कर भरला नसल्यानं आता कारवाई करण्याशिवाय पर्याय नसल्याचं पुणे महानगरपालिकेनं म्हटलंय. अभिनेता सलमान खान विरोधात सुरू असलेल्या हिट अँड रन प्रकरणाची सुनावणी आता 30 ऑक्टोबरला होणार आहे. या प्रकरणात दोषी सिद्ध झाल्यास सलमानला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. सुरतमधल्या 2 बहिणींच्या बलात्कार प्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापूंची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. मंगळवारी त्यांना गांधीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ही कोठडी पोलिसांनी घेतली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीतील उत्पन्न 1,00,000 कोटी रुपयांत पुढे गेलंय. इतकं उत्पन्न मिळवणारी ही देशातली पहिली कंपनी आहे. या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात मात्र फक्त 1.5% वाढ झाली आहे. फिलिपाईन इथे आलेल्या भूकंपात 74 जण मृत्युमुखी पडलेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.1 इतकी होती. बाहुल भागात सर्वात जास्त म्हणजे 57 जण मृत्युमुखी पडल्याचं वृत्त आहे. चीन आणि पाकिस्तानमध्ये आता आणखी एक अणुकरार होणार आहे. या कराराअंतर्गत चीन पाकला 2 अणुभट्ट्या देणार असल्याचं म्हटलं जात आहे. याला भारतानं कडाडून विरोध दर्शवलाय. हा प्रश्न आता जगातील विविध देशांचा समावेश असलेल्या अणुइंधन पुरवठादार गटाकडे मांडण्याचा निर्णय भारतानं घेतलाय. फायलिन चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका ओडिशातल्या गंजम भागाला बसलाय. इथं सुमारे 3,000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे. सुमारे 2,40,000 घरं या वादळात उद्ध्वस्त झाली आहेत. फायलिनमुळे मासेमाऱ्यांचं फार मोठं नुकसान झालंय. जाळी, बोटी आणि कॅटामॅरन उद्ध्वस्त झाली आहेत. शेतीचंही मोठं नुकसान झालंय. भाताची शेती पाण्याखाली गेली आहे. ओडिशातल्या 5 जिल्ह्यांमध्ये फायलिनच्या 2 दिवसांनंतर ही पाण्याचं साम्राज्य आहे. 1,000 हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. शिवाय संततधार पावसामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. फायलिनच्या तडाख्यात सापडलेल्या लोकांना 2 महिन्यांचं रेशन मोफत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी ही घोषणा केली आहे. शिवाय फायलिन प्रभावित लोकांना प्रत्येकी महिना 500 रुपये देण्याचे आदेशही देण्यात आलेत. मध्य प्रदेशात दांतिया इथं झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकाऱ्यांसहित 17 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. रविवारी झालेल्या या चेंगराचेंगरीत 115 जणांचा मृत्यू झाला होता. जमाते उलेमा ए हिंदचे प्रमुख सय्यद मोहम्मद मदानी यांनी काँग्रेस पक्ष मुस्लिम समाजामध्ये उगाचच नरेंद्र मोदींबद्दल भीती निर्माण करत असल्याचं म्हटलंय. आगामी लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांसाठी हे केलं जात असल्याचा आरोप मदानी यांनी केलाय.
मुस्लिम बांधवांनी मोदींना घाबरण्याचं काहीही कारण नाही असं मदानी यांचं मत आहे. सुरतमधल्या दोन बहिणींच्या बलात्कार प्रकरणी आसाराम बापूंचा मुलगा नारायण साईंच्या अटकपूर्व जामिनावर आता 17 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. ही तक्रार दाखल झाल्यानंतर नारायण साई फरार झालाय. विश्व हिंदू परिषदेच्या संकल्प दिवस रॅलीला उत्तर प्रदेश सरकारनं परवानगी नाकारली आहे. जातीय तणाव वाढू शकतो या सबबीखाली ही परवानगी नाकारण्यात आली. मात्र विश्व हिंदू परिषद ही रॅली आयोजित करण्यावर ठाम आहे. कितीही विरोध झाला तरी रॅली होणारच असं भिंपचे नेते अशोक सिंघल यांनी म्हटलंय. भारतीय लष्कर जम्मू काश्मीरसाठी 49 मिनी अनमॅन एरियल व्हेकल्स खरेदी करणार आहे. यासाठी ग्लोबल टेंडर काढण्यात येणार आहे. काश्मीरातल्या केरन भागात झालेली घुसखोरी शोधून काढण्यासाठी UAV खूपच उपयुक्त ठरले होते. ब्लॅकबेरी मेसेंजर अँड्रॉइड आणि आयफोनवर यायला आणखी काही दिवसांचाच अवकाश आहे असं कंपनीचे CMD फ्रँक ब्लाउबेन यांनी म्हटलंय. या दोन्ही प्लॅटफॉर्मवर BBM येणार असल्याची घोषणा होऊन 1 महिना झालाय, पण अजूनही सुरू झालं नसल्यामुळं ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. म्हणूनच कंपनीनं हे स्पष्टीकरण दिलंय. भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं 2015 वर्ल्ड कपची तयारी सुरू केली आहे. व्हिजन 2015 डोळ्यासमोर ठेवून धोनीनं आतापासून संघात काही बदल आणि फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करायला सुरुवात केली. याचाच पहिला टप्पा म्हणून सुरेश रैनाला 4th स्थानावर बढती देण्यात आली आहे. भारतासोबतचे सर्व एकदिवसीय सामने जिंकण्याचा ऑस्ट्रेलिया संघाचा मानस आहे. फलंदाजांना आखूड टप्प्यात चेंडू टाकून त्यांना दबावाखाली आणणं ही पहिल्या सामन्याची व्यूहरचना होती. त्यात यशस्वी झाल्यावर प्रत्येक सामन्याची आकडी वेगवेगळी असेल असं ऑस्ट्रेलियन कर्णधार जॉर्ज बेली यांनी म्हटलंय. BCCI अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मैयप्पन चेन्नई सुपर किंग्सचे व्यवहार बघायचा असा गौप्य स्फोट आपल्या आत्मचरित्रातून करणारा माईक हसी आता पलटलाय. चुकून असं विधान केल्याचं सांगून हसीनं श्रीनिवासन यांची माफी मागितली आहे. श्रीनिवासन उपाध्यक्ष व मॅनेजिंग डायरेक्टर असलेल्या इंडिया सिमेंटकडे सुपर किंग्स संघाची मालकी असल्यामुळं संघातलं आपलं स्थान टिकवण्यासाठी हसी बॅकफूटवर आलाय. क्रिकेटवर टीका करण्यापेक्षा हा खेळ लोकप्रिय का झाला याचा अभ्यास करावा आणि आत्मपरीक्षण करून आपल्या खेळाची लोकप्रियता वाढवावी असं मत धावपटू मिल्खा सिंग यांनी केलंय. क्रिकेटच्या नियोजन आणि शिस्तचं अनुकरण केल्यास ॲथलेटिक्ससह इतर अनेक खेळ प्रगतीच्या दिशेनं जोरात वाटचाल करतील असा त्यांना विश्वास वाटतोय. मिस युनिव्हर्स ऑलिव्हिया कॉल्पोनं भारत सरकारची माफी मागितली आहे. आग्र्यातल्या ताजमहल इथं जाऊन विनापरवाना फोटो सेशन केल्याबद्दल कॉल्पोच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. यानंतर तिनं लेखी माफीपत्र भारत सरकारला पाठवलंय. रणबीर कपूरचा बेशरम हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर डाऊन झाल्यामुळं सध्या रणबीर थोडासा डिस्टर्ब आहे. त्यामुळेच त्यानं अमेरिकेत सुट्टी एन्जॉय करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या रणबीर न्यूयॉर्कमध्ये आहे आणि विशेष म्हणजे त्याची गर्लफ्रेंड कॅटरीना सुद्धा हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी दाखल झाली आहे. बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन लवकरच नव्या भूमिकेत झळकणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक उमेश शुक्ला यांच्या आगामी चित्रपटात ते मोठ्या पडद्यावर 102 वर्षाच्या माणसाची भूमिका करतायत. त्याचं नावही 102 नॉट आउट असंच आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आगामी रामलीला सिनेमात आयटम सॉन्ग करणार आहे. यापूर्वी बबली बदमाश आणि पैसे वाले की पिंकी अशी दोन आयटम सॉन्ग चांगलीच गाजली आहेत. रामलीलाच्या आयटम सॉन्ग मध्ये प्रियांकाची टक्कर दीपिका पदुकोणशी असेल. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांचा जीवनपट पहिल्यांदा फ्रान्समध्ये प्रदर्शित होणार आहे. मंडेला लॉंग वे टू फ्रीडम या सिनेमात इंद्रिस एल्बानं मंडेलांची भूमिका केली आहे. हा सिनेमा 18 डिसेंबरला फ्रान्समध्ये रिलीज होतोय. याबरोबरच हे बुलेटिन संपलं. पुन्हा आपली भेट पुढल्या बुलेटिनमध्ये. नमस्कार.